ह्याच्यामध्ये काय होतं, हा आपला हा जिरा राईस हा पूर्णपणे एकदम रेस्टॉरंटमध्ये जसा आपण खातो तसाच हा दिसतो आणि चवीलाही तसाच लागतो. शुभप्रिय मेजवाणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण छान असा सुटसुटीत हॉटेलसारखा जिरा राईस कसा बनवायचा ते पाहणार आहोत, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जिरा राईस बनवण्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, मीठ आणि जिरं घेतलेलं आहे. इथे मी हा कोलम तांदूळ वापरते, बघू शकता हा कोलम आहे. ह्या जागी तुम्ही बासमती तांदूळ वापरला तरीही चालेल. सर्वात आधी आपण इथे ह्या तांदळाचा भात शिजवून घेणार आहोत. फक्त भात शिजवताना तो चिकट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, आपल्याला मोकळा असा हा भात शिजवून घ्यायचा आहे. आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात कढईत एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि हे तेल तापलं की आपण ह्याच्यात जिरं घालणार आहोत. आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे, आता आपण ह्याच्यात जिरं घालणार आहोत आणि हे जिरं व्यवस्थित तडतडून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यात हा जो भात शिजवून घेतला होता तो घालायचा आहे. इथे मी गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे आणि ह्यावरच आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे. तुम्ही जर भात शिजवताना मीठ घातलं असेल तर मीठ घालू नका, मी घातलं नव्हतं त्यामुळे मी वरून मीठ घालते. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे. जिरा राईस हा दोन पद्धतीने केला जातो. पहिला म्हणजे तेलात जिऱ्याची फोडणी देऊन नंतर त्यात तांदूळ टाकून तो डायरेक्ट शिजवला जातो. अशा पद्धतीनेही जिरा राईस केला जातो. त्याला फक्त होतं एवढंच की जिऱ्याचा जो रंग आहे तो थोडासा तांदळाला येतो, त्यामुळे तो एकदम पांढरा शुभ्र असा दिसत नाही. आणि दुसरी पद्धत म्हणजे ही तांदूळ शिजवून घेऊन नंतर मग त्याला जिऱ्याची वरून फोडणी द्यायची. ह्याच्यामध्ये काय होतं, हा आपला हा जिरा राईस हा पूर्णपणे एकदम रेस्टॉरंटमध्ये जसा आपण खातो तसाच हा दिसतो आणि चवीलाही तसाच लागतो. आपण साधारणपणे 2 मिनटं ह्याला फक्त परतून घेऊयात म्हणजे आपला जिरा राईस तयार होईल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसंच शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर असे नवनवी रेसिपीज टाकत असते तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आपला हा जिरा राईस बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप असा मोकळा हा झालेला आहे, अजिबात चिकट असा नाही आहे हा झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊया डिशमध्ये. आपला छान असा जिरा राईस बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान दिसतानाच खूप छान दिसतो आहे आणि जिऱ्याचा जो खमंगपणा आहे त्याचा वास इतका छान येतो आहे, पूर्ण घरभर झाला आहे. तर तुम्हीही घरी नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरसुद्धा आपलं शुभप्रिया मेजवाणी या नावाने पेज आहे, तिथेही फॉलो करा आणि तुम्ही केलेल्या पदार्थाचे फोटोज तुम्ही तिथे शेअर करा, जेणेकरून ते मलाही बघता येतील. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी तुमच्या परिवारामध्ये शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.